बुलढाणा तालुक्यातील पळसखेड भट येथील जिजाऊ ज्ञान मंदिर प्राथमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने नियमबाह्य तसंच जमीन अकृषक न करता इमारत बांधकाम केल्याप्रकरणी बुलढाणा तहसील प्रशासनाने या शाळा व्यवस्थापनावर 38,000 रुपयांचा दंड ठोठावलाय. दरम्यान शासनाचा 1,00,000 रुपयांचा मालमत्ता कर बुडवणाऱ्या आणि शाळा उभारणीचे नियम मोडणाऱ्या या संस्थेवर झालेली ही कारवाई केवळ देखाव्यापुरतीच असल्याचं दिसून येते. याबाबत सविस्तर माहिती अशी की सुंदरखेड येथील राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने काही वर्षांपूर्वी पळसखेड भट येथे कायम विना अनुदानित तसंच स्वयं अर्थसहाय्यित तत्वावर शाळा मान्यतेचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे सादर केला होता. दरम्यान या शाळेला शिक्षण हक्क कायद्यांतर्गत स्वयं अर्थसहाय्यित शाळेसाठी मान्यता प्रदान करण्यात आली, मात्र शाळा व्यवस्थापनाने मान्यतेचा प्रस्ताव देताना ही शाळा पळसखेड भट येथील गट क्रमांक 259 मध्ये उभारण्याची परवानगी मागितली होती. त्यासाठीचा जमीन खरेदीचे कागदपत्र देखील यासोबत जोडले होते, मात्र जिजाऊ ज्ञान मंदिर शाळा व्यवस्थापनाच्या वतीने नियमांचा भंग करीत शाळा गट क्रमांक 259 ऐवजी गट क्रमांक 96 उभारली गेली. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत स्वयं अर्थसहाय्यित शाळा उभारणीचा पहिला नियम हा ज्या ठिकाणी मान्यतेचा प्रस्ताव दिलेला आहे त्या ठिकाणी शाळा उभारणे बंधनकारक असते, तसंच दुसऱ्या जागी शाळा उभारल्यास त्या शाळेची मान्यता आपोआप रद्द होते. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिजाऊ ज्ञान मंदिर शाळा प्रकरणी अर्थपूर्ण दुर्लक्ष केलं. गेल्या अनेक वर्षांपासून सर्व नियम पायदळी तुडवत जिजाऊ ज्ञान मंदिर प्राथमिक शाळा ही पळसखेड भट येथील गट क्रमांक 96 मध्ये उभी आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी शाळेची इमारत आज उभी आहे ती जागा मुजोरी करत शाळा व्यवस्थापनाने अकृषक देखील केली नाही. यातूनच शाळा व्यवस्थापनाचा बेदरकारपणा दिसून येतो. या शाळेची जागा अकृषक करून त्याचा संपत्ती कर तात्काळ भरावा अशा सूचना पळसखेड भट ग्रामपंचायतीच्या वतीने शाळा व्यवस्थापनाला वारंवार दिल्या गेल्या, मात्र या शाळेचे कर्ता धरता संदीप शेळके यांनी आपले राजकीय व शासकीय स्तरावर असलेले हितसंबंध वापरत ग्रामपंचायतीकडे 1 रुपया देखील कर भरला नाही. अशा प्रकारे शाळेने आजवर ग्रामपंचायतीचा 1,00,000 रुपयांचा कर बुडवलाय. या सर्व नियमबाह्य कामाची माहिती मिळाल्यानंतर सिटी न्यूजचे संपादक जितेंद्र कायस यांनी तक्रार दाखल करून त्याचा पाठपुरावा केला. सुरुवातीला या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्रचंड चालढकल केली, तसंच शाळेवर कारवाई करण्यामध्ये कुचराई केली, मात्र सिटी न्यूजच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर शिक्षण विभागाला दखल घेऊन शाळेचे नियम मोडल्याप्रकरणी मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण संचालकांकडे पाठवावा लागला. यावर अद्यापही कारवाई झालेली नाही. यानंतर जमीन अकृषक प्रकरणी शाळेच्या व्यवस्थापनावर कारवाई करण्यासाठी सिटी न्यूजने महसूल प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. शिक्षण विभागाप्रमाणेच महसूल प्रशासनाने देखील कारवाईला विलंब लावला, मात्र चौकशीमध्ये शाळेचे नियम भंग केल्याचे उघड झाल्यानंतर अखेर तहसीलदार सुरेश बगळे यांनी या शाळेवर केवळ 38,000 रुपये इतका किरकोळ दंड ठोठावला. केवळ नाममात्र दंड भरून शाळेची संपूर्ण इमारत नियमित होणार असेल तर शाळा व्यवस्थापनाने ग्रामपंचायतीच्या बुडविलेल्या 1,00,000 रुपयांच्या कराचे काय हा प्रश्न अनुत्तरित राहतो. विशेष म्हणजे तहसील प्रशासनाने संबंधित शाळेला शैक्षणिक लाभाच्या श्रेणीच्या अनुषंगाने जी सूट दिली आहे ती संबंधित शाळेला लागू होत नाही, कारण ही शाळा पूर्णपणे कायम विना अनुदानित तसंच स्वयं अर्थसहाय्यित तत्वावर चालते. म्हणजे ही शाळा शिक्षणाचा व्यवसाय करते. या शाळेमध्ये मुलांना मोफत शिकवलं जात नाही, त्यामुळे या शाळेला शैक्षणिक श्रेणी लागू होत नाही. मात्र तरीही प्रशासनाने त्या प्रकाराकडे अर्थपूर्ण डोळेझाक केल्याचे दिसून येते. नाममात्र दंड करून बुलढाणा तहसील प्रशासन एक प्रकारे अवैधरित्या शाळा चालवणाऱ्या शाळा व्यवस्थापनाच्या सदस्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. आपको कितना साल, आपल्याला किती वर्ष झाले? 3 साल से आप यहाँ ज्वाइंट है. फिर ये 3 साल के पहले से स्कूल बना हुआ है. ये 18 है. आपका मान्यता 13-14 का है. नहीं, मान्य होगा. तुमचं नाव? गजानन गोविंद शिंदे. तर मान्यता ग्राम पंचायतीने दिलेली आहे का? आहे. पाहायला भेटेल ना? पूर्ण भेटेल ना? पूर्ण माहित आहे. मॅडम, आपल्या गावामध्ये जी जिजाऊ ज्ञान मंदिर शाळा चालू आहे त्या ठिकाणी, तर तिथे यांच्या बांधकामाची किंवा कसल्या प्रकारची परवानगी आपल्याकडे आहे का? दिलेली आपण कुठली बांधकामी परवानगी दिली?
त्यांनी काही कागदपत्र वगैरे सबमिट केले का? नाही का? बर, आपण काही त्यांना परवानगी वगैरे दिली नाही? बर, त्यांच्यावर कारवाईची काही तुम्ही नोटीस वगैरे बजावली त्यांना? नाही. नोटीस दिलेली अगोदर दिलेली आहे का? बर, आता या शाळेचा जो म्हणजे 5-6 वर्ष उरले या शाळेला सुरू करून, तर आतापर्यंत जे आपल्या ग्रामपंचायतीकडून तुमच्या अगोदर समजा जे सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, तर यांनी काही असे काही त्यांना नोटीस वगैरे देऊन काही म्हणजे बांधकाम जुनं आणि अर्ज आता देऊ राहिले, तर हे कुठं म्हणजे नियम विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळणं लावला ना त्यांनी? अगदी बरोबर तुमचं म्हणणं. तर त्यांनी तसं मागितलं आपल्याला, पण आपण त्यांना सांगितलं तुमची बिल्डिंग अगोदर बांधलेली आहे आणि ऑलरेडी आमच्या ग्रामपंचायतीचा टॅक्स सुद्धा भरतोय ना. आणि जर तुमचं जर इथं लावायचं असेल, रितसर लावायचं असेल, ती जमीन कोणाची? जमीन देश मानेला. आणि त्यांनी भाडेपट्टा तर गवतेच दिलेला आहे तिथे. ती 4 हेक्टर 50 आर असं काहीतरी जमीन आहे ती, म्हणजे 4.50 हेक्टर आर सगळं दिलेलं आहे. आणि साधारणतः 500 रुपये मासिक भाडे याच्यावरती दिलेलं आहे. जे आमच्याकडचं पत्र त्यांचा प्रस्ताव ज्यांनी दिला होता शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये, त्या अनुषंगानं जवळजवळ 10-11 एकर जमीन फक्त 500 रुपये एकर ती कोणीतरी गौतम ते कोणीतरी गौतम त्यांच्या जमिनीचं दाखवलेलं आहे. त्यांनी डॉक्युमेंट सबमिट जे केले मान्यतासाठी, तर ते गवतेंचे केले 4.50 हेक्टर आणि त्याचं भाडं दाखवलं त्यांनी महिन्याचं 600 रुपये. आता मी तुम्ही गावकरी आहे मला एक दादा, तुमचं नाव काय? आपल्याला रस्त्यावर कधी एखाद्याचं शेत किंवा एखादा प्लॉट दुकान टाकण्यासाठी पाहिजे असेल, तर काय महिना द्यावा लागेल कमीत कमी? 5,000 रुपये. मग 600 रुपये यांनी जे भाडं दाखवलं गवत्यांचं शाळेसाठी बांधकामाला, कि मासिक भाडं, मासिक भाडं काहीतरी 500 रुपये, 500 रुपये महिन्याप्रमाणे 11 एकर जमीन, 11 एकर जमीनचं, ते योग्य आहे का? ते चुकीचं आहे ना? त्यांनी तर 4 हेक्टर 50 तुमचं नाव काय? तुम्ही इथले गावातले पळसखाड भटचे? आपला आतापर्यंत अंदाजे आपला तुम्ही जे म्हटलं तर म्हणजे बांधकाम केव्हा झालेलं? 10-15 वर्ष आणि साधारण टाकला किती मजूर बुडाला? आता नाही ते म्हटलं तर वर्षाला आता ते RCC काम मिनिमम जर म्हटलं तर आज म्हणजे एका वर्षात जर म्हटलं तर 5,000 रुपये आणि आपण त्यांना म्हटलंही मागच्या वेळेस 2-4 वेळेस म्हटलं की तुम्ही एकदम बिनसर इथं नोंदणी करा. त्यांच्या त्यांनी जी परवानगी मागितली आहे आपल्या शिक्षण विभागाकडे, म्हणजे त्यांचा जो प्रस्ताव गेलेला आहे हा मूळ पहिल्या प्रस्तावाचा जो गेला पहिली ते 5वीपर्यंतचा हा गेलेला सर 13-14 मध्ये गेलेला. 13-14 मध्ये त्यांना काही मान्यता मिळालेली त्याची आहे. अजून तिथे शाळा सुरू होती का? हो, एक छोटी दोन्ही करून होते त्याच्यामध्ये सुरू होत. त्याच्यानंतर परत त्यांनी बांधकाम केलेलं. आता त्यांनी परवानगी घेतली नाही घेतली होत त्यांचा बघत, पण आमच्याकडे कोणत्या नाही. पण जेव्हा तुम्हाला आता एवढं मोठं बांधकाम दिसू राहिलं ग्रामपंचायतीला, तर मग तुम्ही काही नोटीस, शोकाज नोटीस वगैरे त्यांना तक्रारी काही नाही बोल तोंडीने काही लिखी दिल्या का त्यांना? त्यांना तसं बोललेलं आले बऱ्याच वेळेस ते आले, पण आम्ही त्यांना असं तुमचं कसे आपल्या याचे ते ग्रामसेवक होते, त्या ग्रामसेवकावर यांनी काहीतरी पॉलिटिकल असं प्रेशर आणलं होतं की बा तुम्ही आम्हाला बॅकडेट मध्ये NOC द्या, पण तो म्हणे का मी माझी नोकरी धोक्यात टाकून कस का देणार आहे, मी काही देऊ शकत नाही. त्याने स्वतःची ट्रान्सफर करून घेतली इथून
नाही ते ट्रान्सफर करून घेतली समजा तर मला ते तसं काही नव्हतं, त्यांनी आम्हाला म्हणजे मागितलंच परंतु आम्ही काही त्यांना दिलेलं नाही, दिलेलं नाही दिलं का नाही म्हणजे देण्याचं कारण काय, कारण साहेब आता बांधकाम अगोदरचं झालेलं आहे, आजपर्यंत आम्ही त्याच घेऊन द्या म्हणतो तरी पण मागच्या सगळ्या पत्रकार मंडळीचा पाठपुरावा सतत चालू आहे, तिसऱ्या महिन्यापासून